छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून मनोज सरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. पोलिसांकडून या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे, मात्र तरीही मनोज सरांगे हे उपोषणावर ठाम आहे. मी उपोषण करणारच, असं सरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सगळे सोयरीची अधिसूचना करण्याची मागणी यावेळी केली. खरंच माझ्याकडे आले सगळ्या जाती धर्माचे, मी जातीचं सुद्धा नाव घेऊ शकतो. कारण आता याच्या पुढचं सांगतो तुम्हाला मी, आम्ही घेतल्यास साया, म्हणजे आता सांगायला हरकत नाही, आम्ही घेतल्यात गावकऱ्यांचा साया, त्याच्यावर सगळ्या जातीचा साया, सगळ्या जातीचा. कमीत कमी माझ्या अंदाजे सांगतो आहे मी, आकडा मागं पुढं होईल, कमीत कमी 900 का 950 साया अजून 2 दिवसात झालेल्या सगळ्या जाती धर्माच्या सदस्य. 5 जण समर्थनात होते, 5 जण विरोधात होते, असं ग्रामपंचायत सेवकांचं म्हणणं आहे. आता हे सांगा पुढे कसं, 5 समर्थनात आणि 5 विरोधात होते, त्याच्याबद्दल काय म्हणतो? माझं म्हणणंच नाही म्हणतो, मला काही नाही. हे बघा, एक तर क्लिअरच करतो तुम्हाला, क्लिअरच करतो, आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे. कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादं. जालना कलेक्टर ऑफिसला एखादं आमरण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे, इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं, कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादी. तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचं आहे असं कुठं झालं आहे का की ग्रामपंचायतीची परवानगी घेतली? काय संबंध आहे? काहीच नाही. पण त्या गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला, ठराव घेतला आहे, मोठेपण म्हणावं लागेल. आणि सगळे जाती धर्माचे लोक इथं एक येतो साहेब घेतल्यात म्हणता आम्ही तर ते ठरावाचा वेगळा विषय. मी तर म्हणलं होतं बैठक घेऊ नका, ठराव घेऊ नका, पण आता काय माहिती आली तुमची मला नाही. चालू असतं थोडं राजकारण चालू आहे. तुम्ही जे म्हणता ते चालू असतं, मी त्याच्यात लय ध्यान नाही दिलं आणि देणार बी, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. ज्या त्याचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळं ते काय मनावर घ्यायचं नाही, आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून द्यायचं. तसं माझं मन गावानं पाठिंबा दिल्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार? हा बघ, गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ, ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड आहे, शब्दाचा खेळ येतो. खरंच गाव माग आहे म्हणतो तर सह लक्षात आलं आमच्या, आम्ही सह घेतलेले आहेत, मी ते आज तुमच्यासमोर ओपन करतो. कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतले, म्याने गावकऱ्यांनी घेतले, सगळ्या जाती धर्मान त्याच्यावर सह केल्या, त्याच्यावरच आम्हाला अकाउंट आलं की सगळं गाव आपल्या बाजून, त्याच्यावरच. ठरावाचा विषयाला ते झालं कायदेशीर, पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असं आहे, कुठं उपोषण करताना कोणत्या नगर परिषदेची परवानगी घेतली तहसीलला बसताना? हे पटतंय की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून? नाही घेतले. तसं ग्रामपंचायत काही लोकांनी निवेदन दिलं होतं, त्यातली काही लोक तुम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही बाबा म्हणे ते जाऊ द्या, मला ते बी नाही काढायचं. नाही पण बोललं पाहिजे, ते बी नाही काढायचं. पण गावकऱ्यांचं मनापासून आभार, सगळे जाती धर्माचे गावकरी सोबत आहेत. हे विरोध बहुमत हे चालूच असतं, पण गावकऱ्यांचं अंतरवाली ग्रामस्थांचं मनापासून, सगळ्या जाती धर्माचं मनापासून.